बेडकी हाळेतील लट्टे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित 2023 आणि 24 या वर्षातील संस्कृती क्रीडा NSS NCC विभाग तसेच स्काउट गाईड संघटनेच्या उद्घाटन व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष इंद्रजित पाटील हे होते. संचालक बाहुबली शिरगुप्पे, सचिन खोत, तात्यासाहेब चौगुले, CM पाटील, तात्यासाहेब खोत, नाभिराज खोत, राजगौडा पाटील, विपुल समगे, ऋषभ खोत, अरुण शेट्टी, जनरल सेक्रेटरी प्रणाली मगदुम यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात वैशाली व मुलींच्या नाडगीताने करण्यात आले तर प्रार्थना अंबिका पडोलकर यांनी सादर केली. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर किरण चौगुले यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय स्नेहा कर्डे यांनी करून दिला. अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर डॉक्टर होंबय्या होनलगेरे यांना कन्नड विकासरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व इन्कम टॅक्स विषयात 100 पैकी 100 गुण मिळवलेल्या अक्षता उचगावे व रत्ना रुकाजे यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी पुरुष हॉलीबॉल स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त केल्याबद्दल विश्वजीत हेब्बाळे व संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष इंद्रजित पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील आपले हे महाविद्यालय सर्व सुविधांनी कार्यरत असून शिस्त व संयमतेला विशेष महत्व देण्यात आहे. तेव्हा महाविद्यालयातील मुला मुलींनी नियमांचे उल्लंघन न करता आपले प्रावीण्य दाखवून द्यावे. गैरवर्तन करणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात येईल. तेव्हा विद्यार्थ्यांनी विद्याभ्यासाबरोबर इतर खेळ क्रीडांमध्ये सहभाग घेऊन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे. या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक विनायक मादिक, प्राध्यापक राघवेंद्र चित्रगार, प्राध्यापक GP सौदी, प्राध्यापक अर्चना चौगुले, प्राध्यापक मल्लिका चरण, डॉक्टर गोपाळ महामुनी, प्राध्यापक चैत्रा KS, ग्रंथपाल प्रवीण देसाई, कार्यालय व्यवस्थापक चेतन पट्टनकुडे, प्रशांत पाटील, गुरुराज देशपांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी, वर्ग प्रतिनिधी तसेच कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. कीर्ती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर दानेश्वरी चौगुले यांनी आभार मानले.